नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। दायगव्हाण ग्रामपंचायत सरपंच पदी सुमित्रा गोपीनाथ खाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने आनंद व्यक्त करताना ग्रामपंचायत सदस्य आमचे साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज चॅनलचे विशेष प्रतिनिधी दानेश्वर तांबे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार असे की डाय गव्हाण सरपंच पदी सुमित्रा गोपीनाथ खाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच डाय गव्हाण ग्रामपंचायत निवडणूक जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब यांचे वर्चस्व असलेल्या डाय गव्हाण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुमित्रा खाकरे यांची बुधवारी दिनांक 22 रोजी निवड करण्यात आली। तालुक्यात डाय गव्हाण ग्रामपंचायत ही महत्वाची ग्रामपंचायत निवडणूक म्हणून ओळखली जाते। ग्रामपंचायतचे सरपंच सुमित्रा खाकरे यांची निवड होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी बुधवारी निवडणूक विभागाचे मंडळ अधिकारी कुलकर्णी साहेब, ग्रामसेवक गुंजाळ साहेब, तलाठी सुखते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी सरपंच पदासाठी सुमित्रा गोपीनाथ खाकरे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी सुमित्रा खाकरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली। सरपंचपदी सुमित्रा खाकरे यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी उपसरपंच सदस्य आणि समस्त गावातील नागरिकांची उपस्थिती होती। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।